गुड आफ्टरनून. संयुक्त पूर्व परीक्षा झाली 3 तारखेला. त्याचं विश्लेषण, त्याचे सामान्य विज्ञानचे जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तरांसहित विश्लेषण आज आपण घेणार आहोत. 3 तारखेला जी एक्झाम झाली ग्रुप सी MPSC द्वारे घेतली जाते, त्याचे कम्प्लीट विश्लेषण आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये बघा, माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे मला एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहेत, सामान्य विज्ञानची 15 प्रश्न आलेले ग्रुप सी मध्ये, त्याचा आज आपण उत्तरांसहित विश्लेषण घेणार आहोत. बघा, MPSC द्वारे 3 एप्रिलला एक्झाम घेतली जाय ही, म्हणजे मागच्या रविवारी. याचे जे 15 प्रश्न आहेत सायन्सचे ते कव्हर करू. यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न होता द्रव्यमान 1U च्या ऊर्जेची समतुल्य आहे. आता हा जो प्रश्न आहे हा केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. केमिस्ट्रीमध्ये बघा की जो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत किंवा न्यूट्रॉन आहेत त्यांचा वस्तुमान आहे किंवा द्रव्यमान आहे तो कशामध्ये मोजला जातो, तर त्यासाठी युनिट आहे काय तर 1U, किंवा यालाच 1 डाल्टन असं सुद्धा म्हणतात, किंवा यालाच 1 AMU ऍटोमिक मास युनिट असं सुद्धा म्हटलं जातं. आता लक्षात घ्या की हा जो हे सगळे युनिट आहेत किंवा हे जे एकक आहेत हे कशाचे एकक आहेत, हे द्रव्यमान म्हणजेच काय तर वस्तुमानाचे म्हणजेच त्याला मास आपण म्हणतो त्याचे एकक आहेत. मग आपल्याला माहित आहे की मास आहे किंवा वस्तुमान आहे त्याचं जे SI युनिट आहे ते तर किलोग्रॅम मध्ये आहे, तर मग 1U म्हणजे किती किलोग्रॅम असतात, 1U म्हणजे किती किलोग्रॅम असेल हे आधी आपण सगळ्यात आधी काढून घेऊ. तर लक्षात ठेवा 1U म्हणजे किती आहे, तर 1.66 × 10⁻²⁷ किलोग्रॅम एवढं म्हणजेच काय तर 1U असतं. आता यामध्ये आपल्याला नेमका प्रश्न काय विचारलाय की एवढा जो द्रव्यमान आहे 1U किंवा किलोग्रॅम मध्ये कन्सिडर केला तर तो एवढा आहे, याच्यामध्ये किती एनर्जी आहे. आता जनरली जे युनिव्हर्स बनलं आहे, पूर्ण जे विश्व बनलं आहे त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, एकतर ऊर्जा असेल ते किंवा एकतर ते पदार्थ असतात म्हणजेच एनर्जी ऑर मॅटर. पण अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काय सांगितलं की मास म्हणजेच काय की जो मॅटर आहे ज्याला मास आहे ज्याला वस्तुमान आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी एनर्जी असते आणि ज्याला एनर्जी आहे त्याच्यामध्ये काय वस्तुमान सुद्धा असते. आणि हे कसं रिलेट केलं किंवा याच्यामधून आपल्याला जर वस्तुमान दिलं असेल तर एनर्जी किती असणार, ऊर्जा किती असणार, किंवा ऊर्जा असेल तर मग त्याच्यामध्ये वस्तुमान किती असेल, यासाठी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एक फॉर्म्युला सांगितला होता, तो म्हणजेच काय तर E = MC² या ठिकाणी एम म्हणजेच काय तर तो म्हणजे वस्तुमान आणि सी म्हणजेच काय आहे तर हा प्रकाशाचा वेग किंवा स्पीड ऑफ लाईट जो आपल्याला माहित आहे किती आहे तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हा आहे प्रकाशाचा वेग. आणि एम म्हणजे तर आपल्याला आताच बघितलं आपण की हा आहे वस्तुमान, त्यामुळे ही व्हॅल्यू इथं ठेवावं लागेल आपल्याला. आणि सी ची व्हॅल्यू 3 × 10⁸ ही इथं ठेवावं लागणार आहे. तर पूर्ण ज्यावेळेस आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार तर पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअली व्हॅल्यू किती मिळत आहे, बघा एम ची व्हॅल्यू हे ठेवणार आणि सी ची व्हॅल्यू ठेवणार आहोत आपण 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. पूर्ण ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ठेवणार तर E = किती मिळणार तर 14.9494 × 10⁻¹⁹ जूल. आता या ठिकाणी मी काय लिहिलंय तर जूल लिहिलंय. जूल का लिहिलं, कारण आपण सगळ्या ज्या व्हॅल्यू ज्या पुट केल्या होत्या हे किलोग्रॅम मध्ये ठेवलंय आणि हा मीटर पर सेकंड मध्ये ठेवलंय, हे सगळे SI युनिट मध्ये लिहिलंय, त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळाली आहे ती जूल मध्ये मिळाली. पण आपण पर्याय जर बघितला तर तिथं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असा युनिट दिलेला आहे, असं एकक दिलंय, तर मग याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. जूलला आपल्याला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागणार. तर हा पण कन्वर्जन लक्षात ठेवा की 1 MeV = किती असतं तर हा आहे 1.6 × 10⁻³⁻³ जूल. 1.6 × 10⁻³⁻³ जूल एवढं म्हणजेच काय तर एवढा म्हणजेच 1 MeV एवढा असतो. म्हणजे जर आता मला याला जर कन्वर्ट करायचा असेल
मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये, तर तो कसा करावा लागेल, 14.94 इंटू 10^-11 डिवाइडेड बाय 1.6 इंटू 10^-11. आणि हा ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला जवळपास व्हॅल्यू ही किती मिळते, तर 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी व्हॅल्यू मिळत असते. आणि म्हणून याचा आन्सर काय, तर 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट तिसरा पर्याय आहे. बघा काल ग्रुप सी जी की सुद्धा आलेली आहे, पहिली की आलेली आहे, त्याच्यामध्ये पण मी सांगणार आहे की आयोगाने कोणते आन्सर सांगितलेत आणि आयोगाने का ते कन्सिडर केलेले आहे ते पण आपण पुढे घेणार आहोत. तर याचा आयोगाने कन्सिडर केले 3931 आणि हा सगळं कॅल्क्युलेशन आहे. आता हे सगळे कॅल्क्युलेशन आपल्या लक्षात ठेवण्याची गरज नाही, लक्षात मुख्यतः काय ठेवायचंय, ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवायचे तुम्हाला, त्याच्यानंतर हे एक व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. आणि ऑलरेडी मी मासचं व्हॅल्यू सांगितलं होतं की 1U म्हणजे किती किलोग्राम असतात ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि हा एक कन्वर्जन आहे, हे एक व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. इथं आपल्याला 1U दिलंय, उद्या जाऊन पुढच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू पण दिली जाऊ शकते. आणि मग अशा वेळेस हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा किंवा नेमकं सॉल्व्ह कसं केलंय किंवा 931 कुठून आले त्यासाठी हा पूर्ण कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न होता की रिकामी जागाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. आता मागील दृश्य पाहायचंय म्हणजेच काय, तर आरसा वापरावा लागेल आपल्याला, मिरर यूज करावा लागेल. आणि आरशामध्ये एक 2 मिनिट होल्ड करा, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आपण लगेच चालू करू. थोडं टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे 1-2 मिनिट लागेल चालू व्हायला. फाईलिंग बोर्ड केली होती ना कपेंटरमधून. मॅक्न्यो न्यूट्रियंट वाला क्वेश्चनचे आन्सर आयोगाने रॉंग दिले हो, आपण ते बघणार आहोत की त्याचा आयोगाने आन्सर का रॉंग दिले. आणि मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट की ज्यावेळेस येणार फायनल की त्यावेळेस त्याचे आन्सर चेंज होण्याची शक्यता आहे.
तर परत चालू करू. पहिला प्रश्न आपण घेतला होता ज्याचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे रिकामी जागाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. आता मागील दृश्य पाहायचं आहे म्हणजेच कशाचा उपयोग करावा लागेल, तर आरसा आहे, मिरर आहे, त्याचा उपयोग करावा लागेल. आणि आरशामध्ये बघा की याच्यामध्ये पण जे स्पेरिकल मिरर असतात त्याचे दोन प्रकार पडतात, कॉनकेव आणि कॉन्वेक्स मिरर. म्हणजेच काय की जनरली आपण इथं कॉन्केव आणि कॉन्वेक्ससाठी अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा असे शब्द बघत असतो. पण आयोगाने बघा कॉन्केव मिररसाठी काय दिलंय, अवतल दर्पण, आणि कॉन्वेक्ससाठी दिलंय उत्तल दर्पण. ठीक आहे, तर हे एक नवीन शब्द आहेत, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा किंवा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला सोपी आहे. कॉन्केव मिरर आणि कॉन्वेक्स मिरर आणि कोणता आरसा कुठं वापरला जातो इथं मी काही त्याचे अप्लिकेशन्स लिहून दिले आहेत. तर बघा कॉन्केव मिरर जो आहे अंतर्गोल आरसा किंवा ज्याला इथं आयोगाने अवतल दर्पण म्हटलंय ते कुठं कुठं वापरला जात आहे, तर केस कर्तनालय, दातांचा दवाखाना, वाहनाचे हेडलाईट आणि सौर उपकरणे इत्यादी ठिकाणी काय, तर हा जो कॉन्केव मिरर आहे तो यूज केला जातो. आणि जो कॉन्वेक्स मिरर आहे, बहिर्गोल आरसा आहे, म्हणजेच काय उत्तल दर्पण आहे, तो गाडीचे आरसे, रस्त्यावरील दिवे आणि टेबल लॅम्प इत्यादी ठिकाणी तो वापरला जातो. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय आहे की वाहनाचे जे मागचे दृश्य पाहायचं आहे तर आपल्याला काय यूज करावं लागेल, तर गाडीचे जे आरसे आहेत त्यामध्ये यूज केलं जातं कॉन्वेक्स मिरर. आणि म्हणून याचा आन्सर आहे काय, तर कॉन्वेक्स मिरर किंवा उत्तल दर्पण हा याचा आन्सर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की किरणोत्साराचा शोध कोणी लावला. आता किरणोत्साराचा शोध लक्षात ठेवायचा आहे की हेन्री बॅक्वेरल यांनी लावलेला आहे. आणि हेन्री बॅक्वेरल तसंच मारी क्युरी आणि त्यानंतर पेरी क्युरी या तिघांना 1903 रेडिओ ॲक्टिव्हिटीसाठी नोबेल प्राईजसुद्धा देण्यात आला आहे. आता याच्यामध्ये पण बघा ट्रॅजेडी आहे की हेन्री बॅक्वेरल आहे यांनी जो शोध लागला होता हा ॲक्सिडेंटली लावला होता. म्हणजे एका ड्रॉवरमध्ये त्यांनी एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ठेवला आणि सोबत एक फोटो फिल्म होती, फोटो फिल्म जे आधी फोटोज क्लिक करण्यासाठी कॅमेरामध्ये वापरलं जात होतं. आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर लक्षात आलं की त्या फोटो फिल्मवर काय, तर काही स्पॉट्स आलेले आहेत. आणि तिथून मग त्यांनी प्रयत्न चालू केले की नेमका हा कॉन्सेप्ट काय आहे, तर लक्षात आलं की जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असतात ते काय करतात की काहीतरी रेज आहेत ते एमिट करत असतात, ते तिथून बाहेर निघत असते आणि त्याच्यामुळे त्या फोटो फिल्मवर ते स्पॉट आले होते. पण त्यावेळेस लक्षात ठेवा की हेन्री बॅक्वेरल यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटी असं नाव दिलेलं नव्हतं. नंतर ज्यावेळेस परत स्टडी करण्यात आलं, मारी क्युरी यांनी ज्यावेळेस परत स्टडी केलं, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी नाव हा मारी क्युरीद्वारे डिसाईड करण्यात आला किंवा यांनी तो नाव ठेवला होता. पण सगळ्यात आधी शोध कोणी लावलाय, तर त्याचा खरा आन्सर आहे काय, तर हेन्री बॅक्वेरल. नेक्स्ट आहे की ॲल्युमिनियमचे हे महत्वाचे धातूक आहेत. आता धातूक म्हणजे काय किंवा याला ओर म्हणतात. ओर कशाला म्हणतात, तर बघा की जे मेटल्स आहेत, जे धातू आहेत, ते ज्यावेळेस खाणीतून काढलं जातं तर ते जनरली एकतर काय असणार की ते शुद्ध स्वरूपात सापडेल, म्हणजे त्यांच्या सोबत काय तर फक्त माती असेल किंवा चिखल असणार, तेवढं बाजूला केलं तर आपल्याला लगेच धातू मिळणार. दुसरं काय आहे की ते जे धातू आहेत ते दुसऱ्यांसोबत रिॲक्ट झालेले असतात, म्हणजे जसं ते एकतर सल्फाईडच्या फॉर्ममध्ये, कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये किंवा ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये ते जनरली सापडले जातात. तर ज्यावेळेस असं ते रिॲक्शन झालेलं आहे त्यांनाच काय म्हणतात, त्यांनाच धातुकं म्हटलं जातं किंवा त्यांनाच ओर म्हटलं जातं. तर असे काही जे मेटल्स आहेत, काही धातू आहेत जे शुद्ध याच्यात सापडतात ते कोणते आहेत, तर या लाईनमध्ये बघा की हे जे शेवटचे आहेत हे काय आहेत, हे शुद्ध स्वरूपात सापडतात किंवा आपण याला काय म्हणू की हे कमी रिॲक्टिव्ह होतात. हे काय होतात की बाकीच्या पदार्थांसोबत कमी रिॲक्टिव्ह होतात. तर या बाजूचे जे आहेत हे काय आहे, तर हे जास्त रिॲक्टिव्ह असतात किंवा यालाच रिॲक्टिव्हिटी सिरीज असं सुद्धा म्हटलं जातं. इथं काही तुम्हाला धातू सांगितले आहेत मी, जसं पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, हे काही धातू आहेत जे नेहमी आपल्या वाचण्यात किंवा कुठेतरी पुस्तकात वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एवढे जरी धातू तुम्ही लक्षात ठेवले तरी पण सफिशियंट आहेत. आणि या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोणतं आहे, तर पोटॅशियम आहे. आणि जसजसं आपण पुढे जाणार आहोत तसतसं ती रिॲक्टिव्हिटी आहे ती कमी कमी होत जाते. आणि जे पुढचे मेटल्स आहेत, इकडचे जर शेवटचे काही 3-4 जर मेटल्स तुम्ही कन्सिडर केले, धातू कन्सिडर केलेत, तर ते कमी रिॲक्टिव्ह आहेत आणि म्हणून हे जे आहेत हे शुद्ध स्वरूपात सापडत असतात. आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे. आपण या प्रश्नासोबत हे सुद्धा बघणार आहोत की नेमके याच्यावरून तुम्हाला नोट्स कसे काढता येईल आणि पुढच्या परीक्षेसाठी त्याची मदत होईल. तर यावरून लक्षात ठेवा की या प्रत्येक
मेटल जे प्रत्येक एलिमेंट आहे, प्रत्येक मेटल आहे, त्यांचे सगळ्यांचे ओर्स कलेक्ट करा. गुगल केलं, इंटरनेट सर्च केलं तरी पण तुम्हाला लगेच मिळेल. जसं इथं मी तुम्हाला काय प्रोव्हाइड केले की अॅल्युमिनियमचा ओर काय आहे, ब्रॉक्साईट, क्रायोलाइट आणि फेल्डस्पर. एन ए सोडियमसाठी काय, तर रॉक सॉल्ट आणि हलाइट. म्हणजे हा जो आहे हा सोडियमचा आहे, क्रायोलाइट हा अॅल्युमिनियमचा आहे, पायरोलुसाइट कशाचा तर मॅग्नेशियमचा आहे, आणि चाल्कोसाइट कशाचा तर हा का कॉपरचा आहे. हा जो चाल्कोसाइट आहे हा कॉपरचा आहे. त्यामुळे या प्रत्येकाचे ओर्स आहेत ते कलेक्ट करा, याच्यावर आयोग प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. यासोबतच यांचे प्रत्येकाचे केमिकल फॉर्म्युला सुद्धा आयोगाने एकदा विचारलेला आहे, त्यामुळे नाव सर्च करा आणि त्याच्यासोबत त्यांचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो पण सोबत नोट्समध्ये ॲड करत चला. तर या प्रश्नाचं आन्सर काय, तर क्रायोलाइट आहे, जे अॅल्युमिनियमचं धातूक आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. क्षाराचे पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही म्हणजेच काय, तर ही जी रिॲक्टिव्हिटी सिरीज होती ही सिरीज यामध्ये पण लिहिलेलं आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीजवर दोन प्रश्न विचारलेत आयोगाने. आता याच्यामध्ये बघा की सॉल्ट पासून एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजेच काय, की जो ओर आहे, जो धातू काय, तो काय तर क्षाराच्या स्वरूपात आहे आणि त्या क्षारापासून आपल्याला धातू आहे किंवा मेटल्स आहेत ते वेगळे करायचे आहेत. आणि आत्ताच जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटचे जे एलिमेंट्स आहेत हे शुद्ध स्वरूपात सापडत आहेत, म्हणजेच काय की याच्यापासून क्षार तयार होणारच नाही. होणार कसापासून क्षार, तर हे आहेत याच्यापासून क्षार ॲक्च्युली तयार होत असतो. जसं हलाइट जो आपण मागच्या याच्यामध्ये बघितला होता, इथं हलाइट, रॉक सॉल्ट किंवा हलाइट हा म्हणजे काय आहे, तर हा NaCl आहे. हा काय, तर हा NaCl, आणि हा आपल्याला माहित आहे की हा कॉमन सॉल्ट आहे, साधारण जो क्षार आहे जो आपण आपल्या जीवनामध्ये वापरतो तो आहे. त्यामुळे याच्यापासून इकडचे जे मेटल्स आहेत याच्यापासून काय, तर क्षार तयार होऊ शकतात किंवा जे धातूक आहेत त्यापैकी काही जे आहेत ते क्षार असतात. त्यामुळे या प्रश्नाचं आन्सर काय असणार, हे जे शेवटचे जे आहेत कॉपर, सिल्वर आणि गोल्ड हे जे आहेत हे कमी रिॲक्ट करतात, त्यामुळे क्षार तयार करणार नाही. क्षार तयार कोण करणार, तर तो आहे काय, तर पोटॅशियम. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा या मूलद्रव्यांचा संच एस स्तंभात मोडतो. आता एस स्तंभ म्हणजेच कोणता आहे, तर लक्षात घ्या की जे सात पिरियड आहेत, जो आपण पिरियॉडिक टेबल जर बघितलं त्याच्यामध्ये सात पिरियड आहेत आणि 12 ग्रुप्स आहेत. तर याच्यापैकी ज्याला आवर्त म्हणतात आणि गण म्हटलं जातं, आवर्त आणि गण म्हटलं जातं, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जे 12 ग्रुप आहेत या 12 ग्रुपपैकी पहिला आणि दुसरा जो ग्रुप आहे, पहिला आणि दुसरा जो गण आहे त्याच्यामध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते म्हणजेच काय, तर एस स्तंभ असतो. आता हे कोणकोणते आहेत, तर हे फक्त थोडकेच आहेत त्यामुळे तुम्हाला सगळे पाठ करावे लागेल. याच्यासोबत जे इनर्ट गॅस आहेत सगळ्यात शेवटच्या 12व्या गणामध्ये ते सगळे इनर्ट गॅस पण पाठ करा. याच्यासोबत पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात खाली ॲक्टेनाइट आणि लॅन्थेनाइट सिरीज आहे ते सुद्धा पाठ करा. याच्यावर जनरली आयोग प्रश्न विचारू शकतात. तर इथं बघा की जर आपण एस स्तंभ बघितलं तर पहिल्या ग्रुपमध्ये कोणकोणते आहे, तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेशियम आणि फ्रान्शियम. आणि सेकंड ग्रुपमध्ये आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. त्यामुळे या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर एस स्तंभामध्ये कोणते आहेत, तर Na, Ca, Ba आणि Ra. Na बघा, Na आहे, त्यानंतर Ca पण आहे, त्यानंतर Ba आहे आणि Ra पण आहे. त्यामुळे याचा खरा आन्सर आहे काय, तर तो म्हणजेच फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, झोरळाचे पेरी प्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी दिलेत. आता यामध्ये हे जे जेनेरिक नाव आहे झोरळाचे पेरी प्लॅनेटा, पेरी प्लॅनेटा काय आहे नेमकं, तर आपल्याला माहित आहे की बायोलॉजिकल नाव जर लिहायचं असेल तर जनरली जीनस आणि स्पीसीज ह्या दोन गोष्टी कन्सिडर केल्या जातात. म्हणजेच काय, तर प्रजाती आणि जाती, प्रजाती आणि जाती हे दोन नावं आहेत ते कन्सिडर केले जातात. आणि याच्यामध्ये बघा की इंडियामध्ये, भारतामध्ये तीन प्रकारचे झुरळ सापडतात, ते कोणकोणते आहेत, तर पेरी प्लॅनेटा अमेरिकाना, ब्लाटा ओरिएंटॅलिस आणि ब्लाटा जर्मॅनिका. आणि सगळ्यात जास्त आपण पण बघतो तो म्हणजेच कोणता, तर हा असतो पेरी प्लॅनेटा अमेरिकाना. तर यामध्ये हा जो पेरी प्लॅनेटा आहे हा काय आहे, तर हा जीनस असा आहे, तो प्रजाती आहे. आणि हा जो नाव आहे हा कोणी सांगितलंय, तर बुरमेरिस्टर या शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय, तर तिसरा आहे. बघा ग्रुप सी मध्ये आयोगाने झुरळावर हा दुसरा प्रश्न विचारलाय, या आधी पण विचारलंय. त्यामुळे 11व्या वर्गामध्ये शाळेची, महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तक आहे 11व्या वर्गाची, त्याच्यामध्ये कॉक्रोच, झुरळ हा वेगळा एक टॉपिक दिलेला आहे. तेवढं पूर्ण वाचून काढा,
त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. नेक्स्ट आहे पेरीपॅटस. आता पेरीपॅटस हा काय आहे तर बघा, जे फायलम आहेत, जे प्राणी संघ आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे ॲनेलिडा आणि ऑर्थोपोडा. टोटल आपल्याला 10-11 अभ्यासायचे आहेत, त्या 10-11 पैकी हे दोन आहेत प्राणी संघ, ॲनेलिडा आणि ऑर्थोपोडा. हा जो पेरीपॅटस आहे हा कशामध्ये येतो तर हा ऑर्थोपोडामध्ये येतो. आणि ऑर्थोपोडामध्ये नेमकं विशेषता काय असते यांची, तर लक्षात घ्या की ऑर्थोपोडामध्ये यांची जी बॉडी असते, यांचं जो पूर्ण शरीर असतं, हा वेगवेगळ्या पार्ट्सना एकत्र कनेक्ट केल्यानंतर त्यांचं शरीर आहे तो तयार होतो. फॉर एक्झाम्पल जसं झुरळ आहे, झुरळाचं पण शरीर जर बघितलं तुम्ही, जर 11 वर्गातले ते तो चॅप्टर जर वाचला तुम्ही कॉक्रोच, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की झुरळाच्या शरीरामध्ये किती भाग आहेत. त्याच पद्धतीने पेरीपॅटस आहे, तो पण ऑर्थोपोडामध्ये येतो. पण लक्षात ठेवा की हा ऑर्थोपोडामध्ये येत असला तरी पण काही जे फीचर्स आहेत हे ॲनिलिडासारखे सुद्धा तो दाखवत असतो. आणि म्हणून पेरीपॅटस हा या दोन प्राणी संघातील एक दुवा आहे किंवा लिंक आहे असं कन्सिडर केले जातं. आणि या पेरीपॅटसमध्ये टोटल पायांच्या जोड्या किती असतात, तर याचा आन्सर काय आहे, तर 14 ते 43 एवढ्या पायांच्या जोड्या असतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ओबेलियाशी रिलेटेड, म्हणजे खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तम लागू होतो. आता ओबेलिया नेमकं काय आहे, तर हा पण काय तर एक जिनस आहे. ओबेलिया काय तर हा एक जिनस आहे. आणि हा कोणत्या प्राणी संघामध्ये येतो, तर लक्षात घ्या की निडारिया किंवा सिलेंटराटा जो प्राणी संघ आहे, या प्राणी संघामध्ये, या फायलममध्ये काय तर ओबेलिया येतो. आता निडारिया किंवा प्राणी संघ नेमका हा काय आहे, तर याच्यामध्ये काय असतात, तर बघा एक हायड्रा एक एक्झाम्पल आहे, ज्या पद्धतीने या पद्धतीने असता हायड्रा, आणि त्यासोबत एक असा एक प्राणी आहे जेलीफिश. जेलीफिश हा पण कशामध्ये येतो, तर या निडारिया किंवा सिलेंटराटा याच्यामध्ये येत असतो. आता याच्यामध्ये बघा की हे जे आहेत, हा जो असा जो स्ट्रक्चर आहे याला शुंडक म्हणतात, याला शुंडक म्हटल्या जातं. आणि हा जो स्ट्रक्चर आहे याला छत्रिक म्हणतात, याला छत्रिक म्हटल्या जातं. आणि हे जनरली आपल्याला कशामध्ये सापडतात, तर हे सगळे पाण्यामध्ये सापडत असतात, हे सगळे पाण्यामध्ये सापडत असतात. हे लक्षात घ्या की हे जे आहेत हे कशामध्ये सापडतात, आपल्याला जनरली हे पाण्यामध्ये सापडत असतात. आता याच्यामध्ये हा तर आपल्याला माहिती आहे की ओबेलिया कशामध्ये येतो, निडारिया किंवा सिलेंटरेटामध्ये येतो. पण याच्यासोबत जसं आपण मागच्या एक्झाम्पल बघितलं होतं की पेरीपॅटसमध्ये तो ऑर्थोपोडामध्ये येतो, तरी पण त्याच्यामध्ये काही जे फीचर्स आहेत हे ॲनेलिडासारखे शो केले असतात किंवा दिसत असतात, त्यामुळे या दोघांमधला तो दुवा आहे. त्याच पद्धतीने ओबेलियामध्ये बघा, हा जरी निडारियामध्ये येत असेल तरी पण याच्यामध्ये काही जे फीचर्स आहेत हे पोरीफेरासारखे, म्हणजेच काय तर रंध्रीय या प्राणी संघ आहे याच्यासारखेच असतात. आणि याचे काय काय फीचर्स आहेत मग, तर ओबेलियामध्ये लक्षात ठेवा की हे सगळे काय तर हे मरीन ॲनिमल्स असतात, म्हणजेच काय तर ते समुद्रामध्ये राहतात. त्यानंतर सेडेंटरी आहे, म्हणजेच काय की एकाच ठिकाणी असतात, जसे वनस्पती आहेत ते एकाच ठिकाणी आहेत, प्राणी जनरली हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात. पण हा प्राणी संघ असला तरी पण हा काय आहे, तर हा लक्षात ठेवा की हे सेडेंटरी आहे. इवन पोरीफेरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पोरीफेरा हे काय तर हे सेडेंटरीज असतात. त्यानंतर कॉलनी करून राहतात, कॉलोनियल म्हणजेच काय की ते कॉलनी करून राहतात, म्हणजे एका ठिकाणी ते झुंडीने राहत असतात. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे काय की याचा फीचर्स म्हणजे पॉलीमॉर्फिक विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. आता पॉलीमॉर्फिक म्हणजेच काय, तर लक्षात घ्या की पॉलीमॉर्फिक म्हणजेच काय तर व्हेरिएशन. पॉलीमॉर्फिक म्हणजेच काय तर व्हेरिएशन विथ ट्रू अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजेच काय की यांच्या पिढ्यांमध्ये आपल्याला काय सापडत असते, तर व्हेरिएशन सापडत असते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला असं कन्सिडर करता येईल की एखाद्या पिढीमध्ये त्यांच्यामध्ये प्रजनन हा लैंगिक पद्धतीने जर झालं असेल, तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तो कदाचित असेक्झ्युअल म्हणजेच अलैंगिक पद्धतीने पण होऊ शकतो. आणि म्हणून यालाच काय म्हणतात, तर पॉलीमॉर्फिक विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. तर हे फीचर्स आहेत कशाचे, तर ओबेलियाचे. आणि म्हणून याचा राईट आन्सर आहे काय, तर फोर्थ ऑप्शन. याचा राईट आन्सर लक्षात ठेवा, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात. बघा, ज्यावेळेस कीटकनाशके हे फवारलं जातं
तर त्यांची मज्जा संस्था आहे म्हणजे जे नर्वस सिस्टम आहे त्याच्यावर ते अफेक्ट करतात आणि त्यांना पॅरालाइज करून टाकतात. कीटकनाशके काय करतात की जी इन्सेक्ट्स आहेत त्यांना त्यांच्या नर्वस सिस्टमवर अफेक्ट करून म्हणजे मज्जा संस्था जे आहे त्याच्यावर अफेक्ट करून त्यांना पॅरालाइज करतात. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आहे नर्वस सिस्टम म्हणजेच मज्जा संस्था. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच मॅक्रोन्युट्रिएंटचा प्लांटसाठी जे न्यूट्रिएंटची गरज आहेत पोषक घटक आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वनस्पतींमधील अकार्बनी पोषक घटकांबाबत सत्य आहे. आता याच्यामध्ये बघा की जे वनस्पतींना पोषक घटकांची जी गरज असते ते टोटल असतात किती तर 30 घटकांची गरज असते. टोटल एकूण आहे ते 30 घटकांची गरज असते आणि या 30 पैकी 16 जे आहेत ते एसेन्शियल आहेत म्हणजे ते आवश्यक असतात आणि त्या 16 पैकी जर आपण परत त्याला क्लासिफाय केलं तर त्याच्यामध्ये मॅक्रोन्युट्रिएंट आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असतात. मॅक्रोन्युट्रिएंट म्हणजेच काय की स्थूल पोषक द्रव्ये आणि मायक्रो म्हणजेच काय तर सूक्ष्म पोषक द्रव्ये. आता मॅक्रो म्हणजेच काय स्थूल म्हणजेच काय कशाला म्हणता येईल की जे जास्त प्रमाणात ज्याची गरज आहे आणि मायक्रो म्हणजेच काय तर सूक्ष्म म्हणजे ज्याची कमी प्रमाणात गरज असते. जसं मानवाला जे मॅक्रोन्युट्रिएंट कोणते आहेत तर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स आणि बाकीचे म्हणजेच बाकीच्यामध्ये कोणते येणार तर विटॅमिन मिनरल्स आणि सॉल्ट्स हे कशामध्ये येणार तर हे या मायक्रोमध्येच येणार आहे. त्यामुळे वनस्पतींसाठी मॅक्रोन्युट्रिएंट कोणते आहेत स्थूल पोषक द्रव्ये कोणते आहेत तर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे सगळे काय तर हे मॅक्रोन्युट्रिएंट आहेत आणि मायक्रोन्युट्रिएंटसाठी हे आहेत कॅल्शियम कार्बन मॉलिब्डेनियम फेरस मॅग्नीज झिंक आणि बोरॉन हे काय तर हे मायक्रोन्युट्रिएंट आहेत. आता यामध्ये बघू की पर्याय कोणकोणता दिला आहे की NSFE हे काय तर हे मॅक्रो आहेत. मॅक्रोमध्ये एफई नाही आहे. एफई कशामध्ये येणार तर एफई हा मायक्रोमध्ये येणार आहे त्यामुळे हा पर्याय येणार नाही. नेक्स्ट ऑक्सिजन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहे. हे काय आहे तर हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत. ऑक्सिजन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इथं MG बघा ऑक्सिजन त्यानंतर कॅल्शियम हे काय तर हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत. हां इथं मायक्रोन्युट्रिएंट दिले मायक्रो आहे का हे मायक्रो नाही आहेत हे मॅक्रोन्युट्रिएंट्स आहेत. O, CA आणि MG हे सगळे काय तर हे मायक्रो नाही आहेत हे मॅक्रोन्युट्रिएंट आहेत त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. नेक्स्ट कॉपर झिंक आणि मॅंगनीज हे काय आहे तर हे आवश्यक पोषक तत्वे आहे. कॉपर झिंक आणि MN मॅंगनीज हे काय तर हे आवश्यक आहेत. हे मायक्रो तर आहेत पण आपण आताच बघितलं की हे कशाचे प्रकार आहेत तर ते एसेन्शियल म्हणजेच आवश्यक जे पोषक द्रव्य आहेत त्यांचे हे दोन प्रकार आहेत त्यामुळे हा बरोबर असता. आणि नेक्स्ट आहे की BMO आणि CL हे काय आहे तर हे अनावश्यक आहे. अनावश्यक नाही आहे हे एसेन्शियलचेच म्हणजे आवश्यकचेच भाग आहेत त्याच्यामुळे हा पण काय होणार तर हा चुकीचा होईल. आणि त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय येणार आहे तर सी फक्त सी म्हणून काय तर 4. आयोगाने या पहिल्या की मध्ये याच प्रश्नाचा आन्सर काय दिले आपल्याला तर 3 दिलेला आहे. कदाचित आयोगाने हेच ऑप्शन कन्सिडर केले असतील आणि म्हणून चुकीने काय तर हा बरोबर मार्क केलेला आहे त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली चान्सेस आहेत की ते काय होणार तर पुढच्या की मध्ये आन्सर आहे तो चेंज होईल. पण इथं लक्षात ठेवा आणि हा डेटा इथं दिलेला आहे त्यामुळे याच्यानुसार आन्सर काय असणार आहे तर फक्त सी किंवा 4th जो ऑप्शन आहे तो याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो. आता उभयचर वनस्पती कोणकोणत्या आहेत किंवा कोणत्या गटामध्ये त्या येतात तर बघा वनस्पतीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक आहे अबीजपत्री आणि दुसरा आहे बीजपत्री. अबीजपत्री आणि दुसरा आहे बीजपत्री. अबीजपत्रीचे परत 3 प्रकार पडतात ते म्हणजे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता अबीजपत्री म्हणजे कोणते आहे तर ज्यांना बी येणार नाही किंवा ज्यांना फूल येणार नाही असे सगळे वनस्पती कशामध्ये येतात तर याच्यामध्ये येतात. आणि याचे परत जर आपण भाग क्लासिफाय केलं त्याचं परत वर्गीकरण केलं तर थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. यामध्ये लक्षात कसं ठेवायचं या पूर्ण क्लासिफिकेशन तर हा सिक्वेन्शियली जसं दिलेलं आहे त्याचमध्ये लक्षात ठेवायचं. अबीजपत्री लक्षात ठेवा ही कमी डेव्हलप्ड आहे
हे जास्त डेव्हलप आहे. त्यामुळे याचे आपण जे प्रकार बघणार आहोत जिम्नोस्पर्म किंवा अँजिओस्पर्म हे काय असतात तर ते याच्यापेक्षा पण जास्त डेव्हलप असणार आहे. आणि याच्यामध्ये पण सगळ्यात कमी डेव्हलप कोणते असतं तर थॅलोफायटा असतो. याच्यापेक्षा जास्त डेव्हलप ब्रायोफायटा आणि त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप काय असतात तर टेरिडोफायटा असतो. हे जे थॅलोफायटा आहे हे अगदी बेसिक वनस्पती असतात आणि हे पाण्यामध्ये सापडतात. हे पाण्यामध्ये सापडत असतात, पाण्यामध्ये राहणारे वनस्पती. जसं फॉर एक्झाम्पल शेवाळ आहे, तो कशामध्ये येणार तर तो थॅलोफायटामध्ये येणार. तर हे जे टेरिडोफायटा आहे हे कशामध्ये येतात तर हे जमिनीवर असतात, हे जमिनीवर असतात. आणि हे जे आहेत ब्रायोफायटा हे बघा हे पाण्यात आणि जमिनी या दोघांमध्ये पण कोणते असतात तर ब्रायोफायटा असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवताना फार सोपी आहे. तुम्ही जर सिक्वेन्स लक्षात ठेवला पूर्ण थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा त्यानंतर इकडे अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म तर तुम्हाला ते सिक्वेन्स लक्षात ठेवायला सोपी आहे आणि त्याचे फीचर सुद्धा. कारण सगळ्यात बेसिक वनस्पती थॅलोफायटा आणि जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं ते काय असणार आहे तर थोडं थोडं डेव्हलप होऊन जाणार आहे त्या वनस्पती. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय आहे तर तो आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हा याचा खरा आन्सर आहे. नेक्स्ट वेस्ट नाईल एनकेफेलायटिस या रोगामध्ये रिकामी जागा सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो आणि प्रथमतः बघा ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागामध्ये रिकामी जागा झाले. आता काही जे असे रोग आहेत जे फक्त काहीतरी एखाद्या एरियासाठीच मर्यादित आहेत पण ते बरेच जास्त चर्चेत होते तर असे प्रश्न बऱ्याचदा आयोगाद्वारे विचारले जातात. किंवा कोणते जर मोठं इव्हेंट झालं असेल मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या 40 वर्ष 50 वर्षामध्ये आणि त्याला आता काहीतरी सपोज 50 वर्ष होत आहे किंवा 30 वर्ष होत आहे 25 वर्ष होत आहेत तर अशा वेळेससुद्धा प्रश्न विचारला जातो. आता हा पण बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल वेस्ट नाईल एनकेफेलायटिसबद्दल. बघा याच्यामध्ये जरी तुम्हाला आन्सर माहीत नसेल तरी पण तुम्हाला थोडं एलिमिनेट करता येईल की नाईल रिवर कुठं आहे. जर तुम्ही मॅप जर बघितला आफ्रिका खंडाचा तर नाईल रिवर हा वरच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला साऊथ आफ्रिका आहे. त्यामुळे लगेच मला ज्या ज्या ठिकाणी साऊथ आफ्रिका आहे हे दोन पर्याय तर लगेच कॅन्सल करता येईल. आणि त्यानंतर मग राहिलंय काय आता युगांडा. युगांडा कुठं आहे तर या नाईल रिव्हरच्या पश्चिम बाजूला काय आहे तर युगांडा आहे. त्यामुळे युगांडामध्ये तर असणार 1937 आहे ते पण येईल. आणि राहिलं काय आता मेंदू आहे किंवा चेतासंस्था. यापैकी लक्षात ठेवा की एनकेफेलायटिस असेल तर हा नेहमी मेंदूशी रिलेटेड असतो. एनकेफेलायटिस असेल तर नेहमी हा मेंदूशी रिलेटेड असतो. जसं हेपॅटायटिस आहे जो आपण आपल्या पुस्तकामध्ये आपण पाहायला मिळतं हेपॅटायटिस हा जसा लिव्हरशी रिलेटेड आहे तसं एनकेफेलायटिस हा मेंदूशी रिलेटेड असणारा रोग आहे. मग याच्यासमोर कदाचित जो व्हायरस आहे त्याच्यासाठी कारणीभूत तो चेंज होऊ शकतो पण एनकेफेलायटिस ज्या ज्या ठिकाणी असणार त्या त्या ठिकाणी म्हणजेच काय तो मेंदूशी रिलेटेड आहे. आणि म्हणून याचा आन्सर आहे तो म्हणजेच काय तर फर्स्ट ऑप्शन मेंदूला आणि युगांडामध्ये झाला सगळ्यात आधी 1937 साली. नेक्स्ट व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन असे आहे तर व्हाईट बटन मशरूमचं लक्षात घ्या की याचं पण आन्सर काय तर अगारिकस बायस्पोरस हा आहे व्हाईट बटन मशरूमचं वैज्ञानिक नाव आहे. नेक्स्ट शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास रिकामी जागा संप्रेरक म्हणजेच काय तर हॉर्मोन संप्रेरक स्त्रावला जातो. तर जर तुम्ही शाळेच्या पुस्तकात फॉलो करत असणार तर तुम्हाला एक मिळेल की शाळेच्या पुस्तकांमध्ये ADH हा हॉर्मोन दिलेला आहे म्हणजेच काय अँटी डाय युरेटिक हॉर्मोन. हा हॉर्मोन कधी सिक्रेट केला जातो ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस अशा वेळेस हा हॉर्मोन सिक्रेट केला जातो, हा स्त्रावला जातो. आणि जो मूत्राद्वारे जो पाणी बाहेर टाकला जातो नेहमी तो पाणी बाहेर न टाकता तो परत आपल्या शरीरामध्ये शोषला जातो. तर त्यासाठी कारणीभूत कोणता संप्रेरक आहे तर तो आहे ADH. आणि याच ADHचा दुसरं नाव आहे तो म्हणजेच काय तर वॅसोप्रेसिन. याचं दुसरं नाव काय तर वॅसोप्रेसिन. आणि म्हणून याचं खरा आन्सर आहे काय तर तिसरा पर्याय आहे तो याचा आन्सर आहे. क्रिएटिनिन रेनिन किंवा एंजियोटेनेसिन हे काय आहेत. क्रिएटिनिन काय तर हा उत्सर्जित करणारा पदार्थ आहे जसं युरिया आहे त्याच प्रमाण लक्षात ठेवा क्रिएटिनिन काय आहे तर हा उत्सर्जन करणारा पदार्थ आहे. आणि त्यानंतर रेनिन काय आहे तर आपल्या शरीरामध्ये लक्षात घ्या की जे ब्लड प्रेशर मेंटेन केला जातो तर त्यासाठी इम्पॉर्टंट काय तर रेनिन आहे. आणि हा एक विकर आहे, हा एक एन्झाईम आहे, हा काय तर एक विकर आहे किंवा तो एक एन्झाईम आहे. आणि एंजियोटेनसिन काय आहे
तर एंजियोटेन्सिन हा एक केमिकल आहे आपल्या शरीरामध्ये सिक्रेट केला जातो, स्त्रावला जातो, ज्याच्यामुळे आपले जे ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्या नॅरो होतात, त्या कॉन्ट्रॅक्ट केले जातात. त्यासाठी रिस्पॉन्सिबल काय तर एंजियोटेन्सिन आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजेच काय तर वॅसोप्रेसिन आहे. बघा, ज्यावेळेस ग्रुप सीचं एक सामान्य विज्ञानचं विश्लेषण मी घेतलं होतं त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे सांगितलं होतं की जो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन टॉपिक आहे, जैव विविधता, त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे, एक 2 मिनिटं थांबा, लगेच चालू करू आपण. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर बघा की बरेचदा प्रश्न, मागचे पण तुम्ही 3-4 वर्षाचे जर प्रश्न बघितलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की 3-3, 4-4 प्रश्न, 15 पैकी 3-4 प्रश्न हे फक्त त्या एका टॉपिकवर विचारलेले आहेत. आणि यावर्षीसुद्धा आयोगाने 3-4 प्रश्न त्या एकाच टॉपिकवर विचारले. त्याच्यामध्ये काही डेटा हा कॉन्सेप्च्युअल आहे, काही फॅक्च्युअल डेटा आहे. त्याच्यामुळे तो टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ग्रुप सीमध्ये, ग्रुप बी किंवा ग्रुप एमध्ये त्या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारले जातात. यावर्षी पण विचारले, त्यामुळे तो टॉपिक परत एकदा चांगला करा. पुढच्या एक्झाममध्ये पण त्याची भरपूर मदत तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही डाउट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. दीपक पाटील, बापू सरांनी आणि सागर करे सरांनी कट ऑफवर ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे, तुम्ही तो इन्फिनिटीच्या चॅनलवर बघू शकता. ठीक आहे, तर आपण इथं लेक्चर थांबवून देऊ. आता आपले जे 15 प्रश्न होते हे आपण डिस्कस केलेत, त्याचा डेटासुद्धा, सफिशियंट डेटा मी हा तुम्हाला स्लाइड्समध्येच पाठवलेला आहे, तो डेटा परत कलेक्ट करून ठेवा. तुम्हाला तो पुढच्या एक्झामसाठी नक्की मदत होईल त्याची. याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट्स? कोणतं पुस्तक रेफर करावं? पुस्तकासाठी जर बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे शाळेच्या पुस्तका, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तका 5वी ते 10वी पूर्ण वाचून काढा. फक्त ते वाचताना टॉपिकनुसार वाचा. आणि 11वी 12वीचे फक्त काही सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहेत. जसं मगाशी मी सांगितलं की झुरळबद्दल एक टॉपिक, एक चॅप्टर ऑलरेडी 11वीच्या पुस्तकात आहे, त्यामुळे तो टॉपिक नक्की वाचा. त्याच्यावर ग्रुप सीमध्ये 2 प्रश्न विचारले, परत पुढे पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्याबद्दल ॲनोटॉमी आणि मॉर्फोलॉजी झुरळचं दोन्ही पण दिलेलं आहे. किती क्वेश्चन असतील जे बदलतील? सायन्समध्ये एकच प्रश्न आहे ज्याचा आन्सर आयोग चेंज करू शकतं. जे प्लांटचे न्यूट्रिएंटबद्दलचा प्रश्न होता त्याचा आन्सर कदाचित आयोग चेंज करू शकते. अजून काही डाउट्स आहेत? अजून तुमचे काही डाउट्स असेल सायन्स बद्दल तुम्ही विचारू शकता. अदरवाइज आपण पुढच्या 1-5 मिनिटात लेक्चर थांबवून देऊ. यानंतर बघा की ग्रुप सी म्हणजेच गट क मुख्य परीक्षा, ज्यांना वाटत आहे की त्यांचा स्कोर चांगला येऊ शकतो त्यासाठी इन्फिनिटीद्वारे मुख्य परीक्षेसाठी
एक ऑनलाइन बेंच लॉन्च केली जात आहे. पूर्व परीक्षेसाठी ऑलरेडी आपण बॅच घेतली होती, ते पण ऑनलाईन होती. ऑनलाईन बॅचचा तुम्हाला हे फायदा आहे की हे तर तुम्हाला लाईव्ह अटेंड करायला मिळेलच, यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशनसुद्धा हे अवेलेबल होतील, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी त्याची भरपूर मदत होणार आहे. तर ग्रुप सीसाठी जी मुख्य परीक्षेसाठी जी बॅच आहे ती 18 एप्रिलपासून चालू होत आहे. सुरुवातीला 1 ते 5 हा टायमिंग असेल आणि मग त्यानंतर गरजेनुसार तो वाढवला जाईल. म्हणजे रोजचे 4 तास आहेत तर तो ते नंतर रोजचे 5 तास किंवा 6 तास असा तो टायमिंग केला जाईल. 90 दिवसाची ती बॅच आहे आणि फी स्ट्रक्चर आहे 5,000 जो तुम्ही वन टाईम पे करत आहात, आणि इन्स्टॉलमेंटमध्ये तेच तुम्हाला 6,000 रुपये लागतील. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर आपण याच बॅचचे थोडं डिटेल बघितलं तर बघा, मुख्य परीक्षेमध्ये या बॅचचे काय फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला काय काय मिळणार आहेत, तर याच्यामध्ये बघा, डाऊट सेशन असेल, MCQ असणार, रिव्हिजन सेशन असेल, काउन्सेलिंग असेल, त्यानंतर प्रॅक्टिस सेशन आहे, हे सगळं या बॅचमध्ये मिळणार आहे. टेस्ट मॉड्यूल पण आहे या बॅचमध्ये, तुम्हाला टेस्ट पण मिळेल. मंथली करंट टेस्ट मिळतील, म्हणजेच करंट अफेअर्सशी रिलेटेड टेस्ट असणार. त्यासोबत जे लेक्चर आहेत, जे टॉपिक झालेले आहेत, प्रत्येक सब्जेक्ट झाले आहेत त्याच्याशी रिलेटसुद्धा टेस्ट आहे, हे रेग्युलरली घेतली जातील. मंथली टेस्ट असणार आहे, त्यानंतर वीकली टेस्ट असतं, डेली रोजचे काही प्रश्न हे तुम्हाला शेअर केले जातात सॉल्व्ह करण्यासाठी, जो टॉपिक झालेला आहे त्याच्याबद्दल, आणि रोजचे MCQ आहे किंवा 10 MCQ लाईव्ह असतात. तसंच डेली करंटशी रिलेटेडसुद्धा MCQ तुम्हाला हे मिळतील. इंग्लिशमध्ये बुक फॉर सायन्स, मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला शाळेच्या पुस्तकं आहे तुम्हाला मराठीत पण मिळतील आणि इंग्लिशमध्ये पण मिळतील, आणि त्याच्यासारखा अजून दुसरा कोणता चांगला सोर्स नाही आहे. मॅक्झिमम प्रश्न जर तुम्ही बघितलेत तर हे शाळेच्या पुस्तकांमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यामधूनच बरेचसे प्रश्न हे आयोगाद्वारे विचारले जातात. ओके, तर जर तुम्हाला काही डाऊट्स आहेत कोर्सबद्दल वगैरे किंवा इतर कोणते डाऊट्स आहेत तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता इन्फिनिटीशी. तर इथं लेक्चर थांबू आपण. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.